नमस्कार, या नेवड्यामधून पुण्यातल्या सर्वांचं स्वागत करतो. कृपया केंद्रीय शिक्षक पदाचा परीक्षा CTET 2021 तयारीसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 5 डिसेंबर 2019 मधील मराठी पेपर 1 मधील भाग 4 मराठी पेपर म्हणजे पा 1 ते 5 साठीचा. आता या ठिकाणी पेपर 1 ते 5 असो किंवा 6 ते 8 पेपर दुसरा असो, तर पा जे काही अध्यापन शास्त्रावर आधारित प्रश्न असतात ते पा जवळजवळ सेमच असतात हे लक्षात घ्यायचं आहे. आणि उतारा आणि कविता सुद्धा पा कदाचित त्याच्यामधील जे व्याकरणाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला पेपर 2 सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पेपर 1 किंवा पेपर 2 द्यायचा असेल तर त्यांनी आपण काही सर्व व्हिडिओ अपलोड करतो ते सर्व व्हिडिओज पाहायचे आहेत, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की ज्यांचा पेपर 1 असतो म्हणजे मराठी भाषा 1 ज्यांनी निवडलेली असेल त्यांनी भाषा 1 पर्याय जर मराठी हा निवडला असेल तरच त्यांनी भाग 4 मधील पा प्रश्न सोडवायचे असतात, म्हणजे प्रश्न क्रमांक 91 ते 120. तर पा हे लक्षात ठेवा की तुमची जर भाषा पहिली मराठी असेल, तुम्ही भाषा पहिली मराठी निवडली असेल तर तुम्ही मराठीमधील 91 ते 120 क्रमांकाचे पा प्रश्न सोडवायचे आहेत. आणि जर तुमची दुसरी भाषा मराठी असेल म्हणजे तुम्ही पेपर 1 किंवा पेपर 2 मराठी भाषा ही दुसरी निवडली असेल तर तुम्ही काय करायचं आहे 121 ते 150 क्रमांकाचे जे प्रश्न आहेत तर त्यांचे उत्तर तुम्ही भाषा दुसरी निवडली असेल तर द्यायचे आहे. तर तुमचा या ठिकाणी भाग असतो 5 भाषा दुसरी तुमची असेल तर. आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, या व्हिडिओच्या माध्यमातून 91 ते 120 क्रमांकाचे 29 प्रश्न आहेत, ज्याच्यामध्ये पा 1 उत्तरा 1 कविता आणि 15 प्रश्न हे तुम्हाला अध्यापन शास्त्रावर आधारित विचारलेले असतात. तर ते अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 29 प्रश्नांचा सराव 30 प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे, तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि अध्यापन शास्त्र आणि मराठी भाषेच्या संपूर्ण तयारीसाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण या ठिकाणी व्हिडिओ अपलोड केला की त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ किंवा कोणताही महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो मिस होणार नाही. का तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला 1 उतारा सोडवायचा आहे. उतारा वाचन करतो. 91 ते 99 क्रमांकाचे प्रश्न तुम्हाला या उतारावरती विचारले असतात. पेपर 1 पहिला उतारा दुसरी कविता असते हे लक्षात ठेवायचं आहे. तर मी उतारा वाचतो, या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊन उतारा समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जे काही प्रश्न विचारले असतील ते त्यांची उत्तरपात द्यायचे आहेत. शेवटी 30 मार्कांपैकी आता या ठिकाणी किती तुमचा स्कोर येतोय हे सांगायचं आहे. सर्व मंडळी उत्सुकतेने अंधाऱ्या गुहेत थांबली होती, सोबत सुप्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ डॉक्टर हेमा याही होत्या. गुहेतल्या अंधाऱ्या भागातून वटवागळे सफाईने ये जा करत होती. गुहेबाहेर आल्यावर शाश्वतने विचारले, अंधारात देखील वटवागळ कशालाही न टक्करता सफाईने कशी उडतात? याचं रहस्य त्यांच्या स्वरयंत्रात आणि गरजेनुसार हव्या त्या दिशेने वळवता येणाऱ्या मोठ्याल्या कानांमध्ये आहे. डॉक्टर हेमा म्हणाल्या, स्वरयंत्राचा वापर करून वटवागळ उच्च वारंवारतेचा फ्रिक्वेन्सी ध्वनी निर्माण करतात. या ध्वनीचे तरंग आजूबाजूच्या वस्तूंवर आपटून पसरतात. हे तरंग मूळ तरंगाच्या तुलनेत क्षीण असले तरी ते वटवागळांना बरोबर टिपता येतात. हव्या त्या दिशेनं वळवता येणाऱ्या कानांच्या मोठ्याल्या पाळ्यांनी कानांमधल्या अतिसंवेदनशील पडद्यावर केंद्रित करून वटवागळ ते ऐकतात. पाठवलेले ध्वनी तरंग वस्तूवर आदळून परत यायला लागलेल्या वेळावरून वटवागळाचा मेंदू आजूबाजूच्या वस्तूंचे स्थान आणि त्यांचे आकार ठरवतो. याला प्रतिध्वनी स्थान निश्चय इको लोकेशन म्हणतात. यामुळे प्रकाश नसतानाही प्रतिध्वनी तरंगांनी वटवागळांना आजूबाजूच्या गोष्टींचं त्रिमित ज्ञान मिळतं. इतरही प्राणी असे ध्वनी तरंग वापरतात का? अमन्नाने विचारले. हो, डॉक्टर हेमा म्हणाल्या, सदंत देव मासा, टुथड फेल, जैवकुलातले डॉल्फिन सारखे जलचर, साळू, चिचुंद्री सारखे भूचर आणि ऑइल बर्ड, स्विफ्ट लेट सारखे पक्षी अनेक प्राणी प्रतिध्वनी स्थान निश्चय वापरतात. याचा उपयोग त्यांना गढूळ पाण्यात, समुद्रातल्या अतिखोल भागात किंवा रात्रीच्या अंधारात भक्ष्य शोधायला, शत्रूपासून स्वतःचा बचाव करायला आणि शिकार करताना संदेशांची देवाणघेवाण करायला होतो. प्रतिध्वनीचा वापर करून प्राण्यांना वस्तू कितपत अचूकतेने कळतात? सोहमने विचारले. क्रिकेटच्या मैदानाच्या लांबी एवढ्या अंतरावरून क्रिकेटच्या चेंडू एवढी छोटी वस्तू डॉल्फिन शोधू शकतात. डॉक्टर हेमा म्हणाल्या, एवढ्या दूरचं तर त्यांच्या नजरेलाही दिसत नाही. आपलं डोकं विविध दिशांनी वळवून प्रतिध्वनी स्थान निश्चय वापरून डॉल्फिन आसपासच्या माशांच्या वेगवेगळ्या अवयवांचा अंदाज घेऊन ते मासे कोणते आहेत हे अचूकपणे ओळखतात. याचा उपयोग त्यांना भक्ष्य पकडण्यासाठी होतो.
डॉक्टर हेमा म्हणाल्या, वटवाघळांना जसं प्रतिध्वनी स्थानिक ज्ञानेंद्रिय आहे, तसं मधमाशांना चुंबकीय क्षेत्राचा वापर करून स्थान आणि दिशावत ओरिएंटेशन समजण्याचं चुंबकीय ज्ञानेंद्रिय आहे. मधमाशांना चुंबकीय ज्ञानेंद्रियामुळे चुंबकीय क्षेत्राच्या दिशेबरोबरच त्यांची तीव्रता आणि त्यात होणारे बदलही कळतात. मधमाशांप्रमाणेच अनेक सूक्ष्म जंतू, शार्क आणि सामन मासे, समुद्री कासव, स्थलांतरित पक्षी यांनाही चुंबकीय ज्ञानेंद्रिय असतं. या प्राण्यांना चुंबकीय क्षेत्र समजतं कसं? प्रथमेशने विचारले. तर या प्राण्यांच्या शरीरातल्या चेतापेशींमध्ये मॅग्नेटाइट नावाच्या चुंबकीय पदार्थाचं स्फटिक असतात, डॉक्टर हेमा म्हणाल्या. हे स्फटिक म्हणजे जणू अतिसूक्ष्म अशा चुंबकीय सुयाच असतात. चुंबकीय क्षेत्रातल्या बदलांनुसार त्यांची दिशा बदलते. चेतापेशी हे बदलही नोंदवतात. त्यावरून चुंबकीय क्षेत्राची दिशा, तीव्रता आणि बदल त्यांच्या मेंदूला कळतात. हस्ती मत्स्यासारख्या माशांच्या चेतापेशींना चुंबकीय क्षेत्राऐवजी विद्युत क्षेत्र कळतं. त्यांच्या विद्युतीय ज्ञानेंद्रियाची कार्यपद्धतीही अशीच असते. त्याचा उपयोग त्यांना समुद्राच्या खोल तळाशी असताना आसपासची भक्ष्य किंवा भक्षक कळण्यासाठी होतो. तर पहा, अशा प्रकारे या ठिकाणी हा एक उतारा आहे आणि याच्यामध्ये पहा बऱ्याच व्यक्ती समाविष्ट आहेत आणि त्यांनी एकमेकांना प्रश्न विचारले. तर डॉक्टर हेमा त्या व्यक्तींनी जे प्रश्न विचारले आहेत तर त्या प्रश्नांचं निरसन करत आहेत. आता या ठिकाणी हा उतार तुम्ही जर वाचला नसेल तर एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा उतारा वाचायचा आहे. तर पहा, उतारा वाचून झाला असेल तर या ठिकाणी आपण पहिला प्रश्न पाहूया की पुढीलपैकी सर्वनाम कोणते? त्यांना कासव, समुद्र, सूक्ष्म जंतू. तर पहा, प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. व्याकरणाचा प्रश्न आहे त्यामुळे उतारा पाहण्याची आवश्यकता नाही. व्याकरणाच्या कोणत्याही प्रश्नाला उतारा बघण्याची गरज नाही, लक्षात घ्यायचं आहे. वेळ वायाला घालवायचा नाही. तर या ठिकाणी सर्वनाम आहे यापैकी त्यांना, पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे. त्यानंतर पहा, प्रश्न पुढचा आहे, उताऱ्याप्रमाणे भक्ष्य पकडण्यासाठी प्रतिध्वनीचा वापर कोण करते? वटवाघूळ, देवमासा, डॉल्फिन, समुद्री कासव. आता यासाठी तुम्हाला उतारा बघावा लागेल. भक्ष्य पकडण्यासाठी पहा प्रतिध्वनीचा वापर खालीलपैकी कोण करतं? तर पहा, या ठिकाणी डॉल्फिन मासा असतो. आता डॉल्फिन मासा काय करतो? प्रतिध्वनीच्या साह्याने माशांच्या वेगवेगळ्या अवयवांचा अंदाज घेतो. जे मासे आपल्या आजूबाजूचे आहेत त्यांना तो ओळखतो आणि त्याचा उपयोग त्याला भक्ष्य पकडण्यासाठी होतो. म्हणजे पहा, जे प्रतिध्वनी असतात त्या प्रतिध्वनीचा उपयोग त्याला पहा भक्ष्य पकडण्यासाठी होतो. म्हणजे या प्रश्नामध्ये जे काही प्राणी आहेत तर त्याचा पहा डॉल्फिन, म्हणजे उताऱ्याप्रमाणे भक्ष्य पकडण्यासाठी प्रतिध्वनीचा वापर हा डॉल्फिन मासा करतो. पर्याय क्रमांक 3 याचं पहा उत्तर येणार आहे. उताऱ्याप्रमाणे भक्ष्य पकडण्यासाठी प्रतिध्वनीचा वापर डॉल्फिन मासा करतो. प्रश्न पुढचा आहे पहा, चुंबकीय क्षेत्राऐवजी विद्युत क्षेत्राचे ज्ञान कोणाला असते? हस्ती मत्स्य, डॉल्फिन, देवमासा, वटवाघूळ. तर पहा, चुंबकीय क्षेत्राऐवजी विद्युत क्षेत्राचे ज्ञान. तर यासाठी सुद्धा तुम्हाला पहा उतारा बघावा लागेल. याच्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर सापडणार आहे. तर पहा, हस्ती मत्स्यासारख्या माशांच्या चेतापेशींना चुंबकीय क्षेत्राऐवजी विद्युत क्षेत्र कळतं. म्हणजे चुंबकीय क्षेत्राऐवजी विद्युत क्षेत्राचं ज्ञान असतं. कोणाला? हस्ते मत्स्यासारख्या माशांना. म्हणजे याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार आहे. चुंबकीय क्षेत्राऐवजी विद्युत क्षेत्राचं ज्ञान हे हस्ती मत्स्याला असते. प्रश्न पुढचा आहे पहा, याचं रहस्य त्यांच्या स्वरयंत्रात आणि गरजेनुसार त्या दिशेनं वळवता येणं. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता अधोरेखित शब्द आहे आणि या शब्दाची जात, नाम, विशेषण, अव्यय, सर्वनाम. प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तर पहा, आणि जो काही शब्द आहे तर तो अव्ययी आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, वरील उत्तरात एकूण किती व्यक्तींमध्ये संवाद आहे? 2, 3, 5, 4. आता उत्तरामध्ये एकूण किती व्यक्ती आहेत तर यासाठी तुम्हाला उत्तरा परत एकदा चाळावा लागेल. त्याच्यामधील व्यक्ती, त्यांची नावं तुम्ही या ठिकाणी एकदा लिहून घ्यायच्या आहेत बाजूला. त्याच्यामुळे तुमचा काउंट चुकणार
नाही। तर पहिल्या आपण तसंच करूया, डॉक्टर हेमा तर हे एक आहेत। त्याच्यानंतर गुहेबाहेर आल्यावर शाश्वतने विचारले, शाश्वत तर पहा डॉक्टर हेमा शाश्वत दोन झाले। त्याच्यानंतर इतरही प्राणी असे ध्वनी तरंग वापरतात का, अमनाने तीन झाले पहा, तीन व्यक्ती झाल्या। त्याच्यानंतर प्रतिध्वनीचा वापर करून प्राण्यांना वस्तू कितपत अचूकतेने कळतात, सोहमने विचारलं, चार। या प्राण्याने चुंबकीय क्षेत्र समजत कसं, प्रथमेश, पाच। आता खाली दुसरी व्यक्ती या ठिकाणी आपल्या सापडत नाही, म्हणजे या ठिकाणी या उतारामध्ये एकूण पाच व्यक्ती आहेत पा। तर अशा प्रकारे तुम्हाला पाच ज्या व्यक्ती आहेत त्या शोधाव्या लागतील, एकूण पा पाच व्यक्ती आहेत पा, पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर येईल। प्रश्न पा पुढचा आहे, वापरतात, ऐकतात, शोधतात हे काय आहे, विशेषण, सर्वनाम, क्रियापद, अव्यय। तर पा हे काय आहे, व्याकरणाचा प्रश्न आहे, उत्तर द्यायचं आहे। तर वापरणे, ऐकणे, शोधणे ही क्रियापदे आहेत, पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे। प्रश्न पुढचा आहे पा, टिपणे शब्दाचे अर्थ चटण नसलेला पर्याय निवडा, नसलेला पर्याय म्हणजे या ठिकाणी आपल्याला टिपणे या शब्दाचे तीन अर्थचटा असलेले पर्याय आहेत, एक नसलेला आहे टिपणे। तर पा टिपणे म्हणजे लिहिणे, शोषून घेणे, नेम साधणे, तर हे तीन अर्थचटा असलेले पर्याय आहेत, समानार्थी शब्द आहेत, परंतु उदो उदो करणे तर हा या ठिकाणी अर्थचटन असलेला पर्याय आहे, म्हणून पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे। प्रश्न पा पुढचा आहे, तरंग या शब्दाचा समानार्थी आशय शोधा, समानार्थी शब्द शोधा, गोंडपाठ, सरस, निरसपणा, मनातील उमटणारे नवे विचार, तजवीज। तरंग या शब्दाचा समानार्थी आशय। तर तरंग म्हणजे मनातील उमटणारे नवे विचार, तरंग पर्याय क्रमांक तीन। प्रश्न पुढचा आहे पा, चुंबकीय क्षेत्राची दिशा, तीव्रता आणि त्यातील बदल यांचे ज्ञान कोणाला असते, मधमाशी, मासा, डॉल्फिन, ऑइल बर्ड। तर यासाठी सुद्धा तुम्हाला पा उत्तर एकदा वाचावं लागेल, चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि तीव्रता आणि त्यातील बदल। पा याचं उत्तर तुम्हाला पा वरती या ठिकाणी पा, मधमाशांना चुंबकीय ज्ञानेंद्रियामुळे चुंबकीय क्षेत्राच्या दिशेबरोबर त्याची तीव्रता आणि त्यात होणारे बदलही कळतात, म्हणजे पा चुंबकीय ज्ञानेंद्रियामुळे चुंबकीय क्षेत्राच्या दिशेबरोबरच त्यात होणारे बदल। तर पा चुंबकीय क्षेत्राची दिशा, तीव्रता आणि त्यातील बदल यांचे ज्ञान कोणाला असते, तर मधमाशीला असते, पर्याय क्रमांक एक। तर पा अशा प्रकारे या उत्तरावरती एकूण नऊ प्रश्न पडले गेले आहेत, त्याच्यामध्ये तीन प्रश्न तुम्हाला समानार्थी विरोधार्थी म्हणजे व्याकरणावरती आधारित आहेत। आता या ठिकाणी इतर जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे तुम्हाला उतार्यामध्ये सापडतात, त्याच्यामुळे तुम्हाला उतार्यावर आधारित जे प्रश्न येतात त्यांची या ठिकाणी नऊ पैकी नऊ प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर येणं फार आवश्यक आहे आणि यायलाच पाहिजे। आता या ठिकाणी आपण उतारा झाल्यानंतर कविता विचारलेली आहे आणि कवितेवरती 100 ते 105 क्रमांकाचे एकूण 6 प्रश्न पा विचारले आहे, तर ते पाहूया। यासाठी मी कविता वाचतो, या ठिकाणी तुम्ही पा लक्ष देऊन कविता पाहायची आहे, समजून घ्यायची आहे आणि त्याखाली प्रश्नांची उत्तरे पा द्यायची आहेत कमेंट बॉक्समध्ये। डोळी भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना, चाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा, काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं, काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा, पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं, काट्यांसारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येईल, सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा। तर पा अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या जगण्यावरती माणसाच्या आयुष्यावरती एक कविता आहे आणि या कवितेवरती पा प्रश्न तुम्हाला 6 विचारले आहे। आता ही कविता पुन्हा एकदा तुम्ही वाचायची आहे।
आता जे काही प्रश्न आहेत ते पाहूया. पहिला प्रश्न, कवितेचा आशय काय सूचित करतो? जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, काळोखात कुडणे, काट्यासारखे सलणे की डोळे भरून आठवण काढणे. तर यापैकी या संपूर्ण कवितेचा आशय काय आहे? तर पहा, तुम्ही जर कविता व्यवस्थित वाचली त्याचा अर्थ समजून घेतला तर पहा जीवनाकडे कशा प्रकारे पाहायचं, तर हेच या ठिकाणी या कवितेमधून सांगितलेलं आहे. म्हणजे पहा या कवितेचा आशय हा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सूचित करतो. म्हणजे पर्याय क्रमांक एक याचं उत्तर येणार आहे. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे, जीवन जगण्यासाठी दिलेल्या पर्यायापैकी चुकीचा पर्याय शोधा. फुलासारखं फुलणं, कणत कणत जगणं, प्रकाशात उडणं, दुवा देत हसणं, जीवन जगण्यासाठी दिलेल्या पर्यायापैकी चुकीचा पर्याय. आता या ठिकाणी चुकीचा पर्याय या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. तर जीवन कसं जगायचं, तर पहा फुलासारखं फुलून जगायचं, तर हे या ठिकाणी कवितेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे या पर्यायाचा किंवा या प्रश्नाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी जीवन जगण्यासाठी सकारात्मक दृष्टीने आपल्याला पाहिलं पाहिजे. म्हणजे बघ फुलासारखं फुलणं या ठिकाणी हा पर्याय बरोबर आहे. बघ प्रकाशात उडणं हा सुद्धा सकारात्मक आहे. दुवा देत हसणं हा सुद्धा सकारात्मक आहे. परंतु कणत कणत जगणं तर हा जो काय पर्याय आहे तर तो या ठिकाणी जीवन जगण्याकडे किंवा जीवनाकडे एक नकारात्मक दृष्टीने पाहणारा आहे. म्हणजे कणत कणत जगणं म्हणजे पहा दुःखात जगणं, म्हणून या ठिकाणी हा पर्याय चुकीचा आहे. कारण इतर तीनही पर्याय सकारात्मक आहे, म्हणून या ठिकाणी हा पर्याय या ठिकाणी आपला चुकीचा म्हणता येईल, तो चुकीचा आहे. तर प्रश्न पहा पुढचा आहे, विशेषण नसलेला पर्याय शोधा. ग्रामरचा प्रश्न आहे पहा, अर्धा, काळाकुट्ट, पायात, पिवळा धम्म. आता यापैकी कोणता विशेषण नाही? तर पहा अर्धा विशेषण आहे, काळाकुट्ट विशेषण आहे, पिवळा धम्म हा विशेषण आहे, पण पाया पायात हा या ठिकाणी विशेषण नाही. पण पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, जीवनात येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीसाठी कोणती प्रतिमा कवीने वापरली नाही? प्रतिकूल परिस्थितीसाठी कोणती प्रतिमा वापरली नाही? आता प्रतिकूल प्रतिकूल म्हणजे पहा वाईट परिस्थितीसाठी. आता या ठिकाणी पहा काळाकुट्ट काळ ही प्रतिमा वापरली आहे पहा प्रतिकूल परिस्थितीसाठी. काटे रुतणे ही सुद्धा पहा वापरलेली आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी आता पेला भरणे आणि पेला सरणे यापैकी प्रतिकूल परिस्थितीसाठी कोणती प्रतिमा वापरली आहे हे तुम्ही सांगा, ओळखा, म्हणजे तुम्हाला कोणती प्रतिमा वापरली आहे हे लगेच समजेल. तर पहा पेला सरणे, पेला सरणे म्हणजे पहा या ठिकाणी जीवन सरणी असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे पहा प्रतिकूल परिस्थितीसाठी प्रतिमा वापरलेली आहे. तर पेला भरणे तर ही जी काही प्रतिमा आहे तर ती या प्रतिकूल परिस्थितीसाठी वापरलेली नाही. म्हणून पहा याचं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येणार आहे. जीवनात येणार ज्या काही प्रतिकूल परिस्थिती असतात त्याच्या त्यासाठी काळाकुट्ट काळो, काटा रुतणे आणि पेला सरणे तर ह्या प्रतिमा वापरलेल्या आहेत, परंतु पेला भरणे तर ही प्रतिमा वापरली नाही. म्हणून पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर येईल. प्रश्न पहा पुढचा आहे, क्रियापद नसलेला पर्याय निवडा. बसतात, येतात, म्हणतात, तुम्ही, नसलेला, तीन क्रियापदे आहेत, एक नाही तो निवडायचा आहे. तर बसतात हे क्रियापद आहे, येतात, म्हणतात हे सुद्धा क्रियापद आहे, परंतु तुम्ही हे क्रियापद नाही. पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे. प्रश्न पहा पुढचा आहे, रुतणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा किंवा सांगा. फुलणे, पोचणे, बोचणे, सलणे रुतणेचा विरुद्धार्थी शब्द. तर पहा रुतणे याला विरुद्धार्थी शब्द आहे पहा फुलणे. पर्याय क्रमांक एक हे तरी. तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी या कवितेवरती हे सहा प्रश्न पहा विचारलेले आहेत. त्याच्यावरती तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामर सुद्धा पहा प्रश्न पाहायला मिळाले. तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी आपण उतारा आणि कविता याच्यावरती एकूण 15 प्रश्न पहा पाहिले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला 15 प्रश्न हे पॅडागॉजीवर आधारित पहा पाहायचे आहेत. आधारित 106 ते 120 क्रमांकाचे 15 प्रश्न पहा अभ्यासायचे आहेत. आता पहा पहिलाच प्रश्न आहे, मातृभाषेवर आधारित बहुभाषिकता म्हणजे काय? मातृभाषेवर आधारित बहुभाषिकता
फक्त मातृभाषा शिकणे, मातृभाषेतून शिकणे, प्रथम मातृभाषा शिकणे, नंतर क्रमाने दुसऱ्या भाषा शिकणे, अनेक भाषा शिकणे व परदेशी भाषा मातृभाषा म्हणून शिकणे, तथा बहुभाषिकता हा खूप मोठा आणि महत्त्वाचा असा घटक आहे बहुभाषिकता. याच्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ पाहूया, त्याच्यामुळे तुम्हाला बहुभाषिकतेवरती पण प्रश्न विचारले जातील, त्यावेळेस त्याचे उत्तर येतील. तर पहा कमेंट बॉक्समध्ये प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. आता ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की मातृभाषेवर आधारित म्हणजे सुरुवातीला मातृभाषा शिकली पाहिजे, म्हणजे या ठिकाणी प्रथम मातृभाषा शिकणे आणि नंतर क्रमाने दुसऱ्या भाषा शिकणे, म्हणजे या ठिकाणी आपण पहिली मातृभाषा म्हणजे आपली मराठी भाषा शिकतो आणि त्याच्यानंतर पाचवीला आपल्याला हिंदी भाषा असते आणि पहिलीपासूनच आपल्याला इंग्रजी भाषा आहे, म्हणजे ही दुसरी भाषा आपण या ठिकाणी शिकतो. म्हणजे पहिली आपली मराठी किंवा मातृभाषा शिकायची, त्याच्यानंतर इतर भाषा शिकायची, याला काय म्हणायचं? मातृभाषेवर आधारित बहुभाषिकता. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. प्रश्न पहा पुढचा आहे, शालेय शिक्षण पद्धतीमध्ये भाषा म्हणजे किंबटिंब बहुभाषिक शिक्षण, शिक्षणामध्ये भाषा मातृभाषेवर आधारित बहुभाषिकत्व द्विभाषा सूत्र. तर शालेय शिक्षण पद्धतीमध्ये भाषा म्हणजे काय आहे? तर शिक्षण आयोगाचा जर तुम्ही विचार केला किंवा अभ्यास जर केला असेल, तर शालेय शिक्षण पद्धतीमध्ये ज्या भाषा असतात त्या भाषा म्हणजे त्रिभाषा सूत्र म्हणून आपण त्या भाषा शिकतो किंवा शालेय शिक्षणामध्ये त्या भाषा शिकवल्या जातात. त्याच्यामध्ये पहिली आपली मराठी किंवा मातृभाषा असते, त्याच्यानंतर आपली द्वितीय हिंदी भाषा आणि तृतीय म्हणजे इंग्रजी भाषा. अशा प्रकारे या त्रिभाषा सूत्र आपण या ठिकाणी या शालेय शिक्षण पद्धतीमध्ये भाषा शिकतो, म्हणजे शालेय शिक्षण पद्धतीमध्ये भाषा म्हणजे त्रिभाषा सूत्र. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे, पास संपूर्ण भाषा अध्यापन पद्धती म्हणजे काय? विद्यार्थी अक्षरे, शब्द, वाक्यांश आणि वाक्य या क्रमाने भाषा शिकतो हे गृहित धरणे. दुसरा पर्याय पहा, विद्यार्थी भाषेतील वाक्यांश आणि उच्चार समजावून घेऊन भाषा शिकतो हे गृहित धरणे. विद्यार्थी बाराखडीपासून सुरुवात करून भाषा शिकतो हे गृहित धरणे की विद्यार्थी सर्व भाषा एकाच पद्धतीने शिकतो हे गृहित धरणे. म्हणजे संपूर्ण भाषा अध्यापन पद्धती म्हणजे खालीलपैकी काय? तर पहा संपूर्ण भाषा अध्यापन पद्धती म्हणजे काय? तर पहा विद्यार्थी भाषेतील जे वाक्यांश असतात, जे काही उच्चार असतात, ते समजून घेऊन भाषा शिकतो हे आपल्याला गृहित धरावं लागतं किंवा गृहित धरणे म्हणजे संपूर्ण भाषा अध्यापन पद्धती. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येतं. प्रश्न पहा पुढचा आहे, खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धती स्मृती, स्मृती म्हणजे पहा स्मरण हा भाषा शिक्षणाचा भाग असतो. संरचनात्मक उपागम, व्याकरण भाषांतर पद्धती, संभाषणात्मक उपागम, संपूर्ण शारीरिक प्रतिसाद. आता कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये आपल्या स्मरणावरती भर द्यावा लागतो किंवा स्मरण हा भाषा शिक्षणाचा भाग असतो? तर पहा खालीलपैकी व्याकरण भाषांतर पद्धती, तर या अध्यापनाच्या पद्धतीमध्ये स्मृती किंवा स्मरण हा भाषा शिक्षणाचा भाग असतो. कारण व्याकरण भाषांतर पद्धतीमध्ये जास्तीत जास्त आपला आठवण जे काही अध्यापन आहे किंवा अध्ययन आहे ते विद्यार्थ्यांना करावं लागतं. या ठिकाणी ही स्मृती स्मरण भाषा शिक्षणाचा भाग या पद्धतीमध्ये जास्त असतो. क्रमांक 2 याचं उत्तर आहे. प्रश्न पहा पुढचा आहे, काव्या ही भाषा शिक्षिका आहे, ती विद्यार्थ्यांना निरनिराळ्या प्रसंगात वापरले जाणारे शब्द शोधायला सांगते आणि त्यांनी शोधलेल्या शब्दांशी संबंधित त्या शब्दांच्या पुढे आणि मागे जोडले जाणारे शब्द ती सांगते. या पद्धतीला काय म्हणतात? साहचार्य, शब्दजाल, शब्दखेळ, शब्द तयार करणे. तर पहा काय आहे, काव्य ही भाषा शिक्षक आहे आणि ती विद्यार्थ्यांना काय करते, निरनिराळ्या प्रसंगात वापरले जाणारे शब्द शोधायला सांगते. विद्यार्थ्यांना सुरुवातीला सांगते की तुम्ही वेगवेगळ्या प्रसंगात कोणकोणते शब्द वापरले जातात ते शोधून काढा. तर विद्यार्थी काय करतील, शब्द शोधून काढतील. समजा हा शब्द शोधला 3, असे प्रकारचे वेगवेगळे शब्द शोधून काढले. नंतर काय करणार शिक्षिका स्वतः आणि त्यांनी शोधलेल्या शब्दांशी संबंधित त्या शब्दांच्या पुढे आणि मागे जोडले जाणारे शब्द सांगते. म्हणजे हा शब्द एखाद्या विद्यार्थ्याने शोधला असेल तर याच्या मागे कोणता शब्द जोडला जातो, याच्या पुढे कोणता शब्द जोडला जातो, अशा प्रकारे पुढे मागचे जे शब्द जोडलेले असतात किंवा जोडले जाणारे शब्द आहेत त्याची विद्यार्थ्यांना सांगते. तर या पद्धतीला खालीलपैकी काय म्हणता येईल?
तर पहा अशा प्रकारे एखादा शब्द शोधायचा आणि त्याच्या मागचा आणि पुढचा शब्द कोणता जोडलेला असतो किंवा कुठले जोडले जातात हे जे शब्द आहेत हे जर सांगितले त्याला साहचर्य पद्धत असं म्हणायचं. पर्याय क्रमांक एक याचं उत्तर येईल. प्रश्न पहा पुढचा आहे. विद्यार्थ्यांची भाषा क्षमता पाहण्यासाठी शिक्षिका प्रश्न तयार करते. प्रश्नामध्ये एका परीक्षेतील प्रत्येक पाचवा शब्द ती गाळते आणि विद्यार्थ्यांना ते शब्द शोधायला सांगते. तर या पद्धतीच्या चाचणी क्लृप्तीस काय म्हणतात? आकलनात्मक चाचणी, शब्द संपत्ती चाचणी, रिकाम्या जागा भरा चाचणी की बद्ध प्रश्न चाचणी. तर पहा या ठिकाणी शिक्षिका काय करत आहे, भाषा क्षमता पाहायची आहे विद्यार्थ्यांची, त्यासाठी प्रश्न ते तयार करते. या प्रश्नामध्ये एका परिच्छेदातील प्रत्येक तो पाचवा जो काही शब्द आहे तो पाचवा शब्द ती गाळते आणि विद्यार्थ्यांना ते शब्द शोधायला सांगते. जो काही शब्द गाळलेला आहे तर तो शब्द विद्यार्थ्यांना ती शोधायला सांगते. तर या पद्धतीच्या चाचणी कृतीस काय म्हटलं जातं? तर पहा अशा प्रकारचे प्रश्न असतात, जे काही कृती असते चाचणी, त्याला पहा बद्ध प्रश्न चाचणी असं पहा म्हटलं जातं. पहा बरेच विद्यार्थ्यांनी रिकाम्या जागा भरा चाचणी असं म्हटलं असेल, परंतु पहा अशा प्रकारे जर पहा पाचवा शब्द म्हणजे ठराविक शब्द गाळून तो शब्द पहा जेव्हा मुलांना शोधायला सांगितला जातो त्यावेळेस तो बद्ध प्रश्न चाचणी या प्रकारचे प्रश्न असतात. पर्याय क्रमांक चार याचं उत्तर येईल. प्रश्न पहा पुढचा आहे. बोलताना योग्य शब्द योग्य जागी वापरून अचूक शब्दोच्चार करणे म्हणजे खालीलपैकी काय? किंवा टिंबटिंब होय. शरीर भाषा, बोलण्याचे तंत्र, भाषा कार्य, रोजच्या वापरातील भाषा. म्हणजे काय करायचं आहे पहा, बोलताना योग्य शब्द योग्य जागी वापरून अचूक शब्दोच्चार करणं. तर पहा जेव्हा योग्य शब्द योग्य जागी वापरून अचूक शब्दोच्चार केला जातो तर त्याला बोलण्याचं तंत्र असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक दोन म्हणजे ज्याच्याकडे बोलण्याचं तंत्र असतं तोच या ठिकाणी बोलताना योग्य शब्द योग्य जागी आणि त्याचा जो शब्दोच्चार आहे तो अचूक करतो. प्रश्न पुढचा आहे पहा. कथाकथन ही अध्यापन शास्त्रीय पद्धती वापरतात. कशासाठी वापरतात? तर विद्यार्थ्यांना श्रवण प्रक्रियेत गुंतवून ठेवण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या संभाषण क्षमतेत वाढ होण्यासाठी, भाषा कौशल्य आणि साक्षरता विकसित करण्यासाठी, वर्गात शिस्त राखण्यासाठी. तर पहा कथाकथन ही अध्यापन शास्त्रीय पद्धती ठरपी कशाला वापरतात? तर पहा या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन की कथाकथन ही अध्यापन शास्त्रीय पद्धती भाषा कौशल्य आणि साक्षरता विकसित करण्यासाठी वापरली जाते. कारण पहा कथाकथन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना त्यांचं जे काही संभाषण कौशल्य आहे ते वाढवता येतं, संभाषण कौशल्य वाढवता येतं, किंवा पुढच्याशी कथा कशा प्रकारे सांगायची, कशा प्रकारे बोलायचं, पुढच्याला रुचत असं कसं बोलायचं, याच्यामुळे पण भाषा कौशल्य वाढणार आहेत आणि जे काही साक्षरता आहे ती सुद्धा पाव वाढणार आहे. कारण का कथाकथन करायचं म्हणजे आकलन युक्तच आपल्याला जे श्रवण आहे किंवा वाचन आहे ते करावं लागेल, याच्यामुळे पण साक्षरता विकसित होण्यासाठी मदत होईल. म्हणून कथाकथन या अध्यापन शास्त्रीय पद्धतीमुळे भाषा कौशल्य आणि साक्षरता विकसित होते, त्यामुळे ही पद्धती वापरली जाते. पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे. संदर्भासहित व्याकरण म्हणजे खालीलपैकी काय? पाठांतर आणि सरावाने व्याकरण शिकणे, प्रथम व्याकरणाचे स्वरूप शिकणे, नंतर त्याचा उपयोग करावयास शिकणे, त्याच्यानंतर रोजच्या वापरातील उदाहरणे घेऊन त्याच्याशी संबंधित व्याकरणाकडे लक्ष वेधणे आणि व्याकरण शिकणे, संरचित पद्धतीने व्याकरण प्रकार अभ्यासणे आणि विद्यार्थ्याचा क्रमबद्ध विकास घडविणे. तर यापैकी संदर्भासहित व्याकरण म्हणजे काय? तर पहा संदर्भासहित म्हणजे पहा आपण थोडक्यात म्हणूया उदाहरणासहित एखाद्या गोष्टीचा संदर्भ देऊन ते व्याकरण म्हणजे पहा रोजच्या वापरातील उदाहरणे घेऊन रोजच्या वापरात जे काही उदाहरणे आहेत तर ती व्याकरणा संदर्भात घ्यायची आणि त्याच्याशी संबंधित व्याकरणाकडे लक्ष वेधायचं आणि त्यातून व्याकरण शिकायचं. तर या पद्धतीला संदर्भासहित व्याकरण असं म्हणायचं, ज्याच्यामध्ये रोजच्या वापरातील आपल्या नेहमीच्या वापरातील उदाहरणे घेतली जातात. त्या संदर्भात जे काही व्याकरण असेल ते व्याकरणाकडे विद्यार्थ्यांचं लक्ष जाणीवपूर्वक वेधायचं आणि त्यातून विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवायचं किंवा ते त्यांना घ्यायचं, याला या ठिकाणी संदर्भासहित व्याकरण असं म्हणायचं. पर्याय क्रमांक तीन. प्रश्न पडसा आहे पहा. खालीलपैकी कोणते कौशल्य हे अध्ययन कौशल्य नाही? आता खाली या ठिकाणी अध्ययन कौशल्य नाही, तीन अध्ययन कौशल्य आहेत, एक अध्ययन कौशल्य नाही. व्याख्यानाच्या वेळी टिपणे काढणे, वाचताना टिपणे काढणे, सारांश लिहिणे, एखाद्या कार्यक्रमाचा आराखडा तयार
करणे, तर यापैकी कोणतं अध्ययन कौशल्य नाही? तर पहा, यापैकी अध्ययन कौशल्य व्याख्यान असेल, कोणतेही व्याख्यान असेल तर त्याच्यामधून काहीतरी शिकायला मिळत असेल तर त्यावेळेस त्या व्याख्यानाची वेळ टिपणे काढणे हे एक अध्ययन कौशल्याचा भाग आहे, म्हणजे अध्ययन कौशल्य आहे. त्याच्यानंतर वाचन करत असताना टिपणे काढणे सुद्धा एक अध्ययन कौशल्य आहे. त्यानंतर पहा, सारांश लिहिणे, सारांश वाचन करायचं आणि त्याच्यावरून सारांश लिहायचा हे सुद्धा अध्ययन कौशल्य आहे. परंतु एखाद्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे, कार्यक्रमाचा एखाद्या आराखडा तयार करणे हे अध्ययन कौशल्य नाही. क्रमांक 4 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे, पाठ्यपुस्तके तयार करणारे पाठ्यपुस्तकात लेखकांच्या लेखातील उतारे, घटना, कविता आणि वर्तमानपत्रातील किंवा मासिकातील लिखाणाचा समावेश करतात का? ते लिखाण अधिकृत आणि नैसर्गिक भाषेत लिहिलेले असते म्हणून ते लिखाण पाठ्यपुस्तक तयार करणाऱ्यांना आवडते म्हणून त्या लिखाणावर मूल्यमापनाचे प्रश्न काढणे सोयीचे जाते म्हणून की ते लिखाण वाचावयास उपयुक्त असते. तपा आपल्याला सुद्धा या पेपरमध्ये जे काय उतारे येतात किंवा कविता येतात तर हे वर्तमानपत्रातील असतात किंवा एखाद्या मासिकातील असतात, तर ते त्याच्यामधून काय घेतले जातात याचं कारण या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. जसं पाठ्यपुस्तक तयार करणारे त्या पाठ्यपुस्तकातील लेखकांच्या लेखातील घेतात किंवा मासिकातील किंवा वर्तमानपत्रातील घेतात, त्याचं कारण काय असेल? तर पहा, असं करण्यापाठीमागील सर्वात महत्त्वाचं कारण असतं म्हणजे ते जे काही लिखाण असतं, म्हणजे पहा लेखकांच्या पाठ्यपुस्तकातील किंवा पुस्तकातील वर्तमानपत्रातील किंवा मासिकातील किंवा कविता संग्रहातील ते लिखाण अधिकृत असतं, ते लिखाण अधिकृत असतं, त्याच्यामध्ये चुका खूप कमी प्रमाणामध्ये असतात आणि त्याच्यानंतर ती जी काही भाषा असते तर ती नैसर्गिक भाषेत ते लिहिलेलं असतं आणि भाषा शिक्षणामध्ये सर्वात महत्त्वाची जी भाषा असते तर ती नैसर्गिक भाषा असते. त्याच्यामुळे पण नैसर्गिक भाषेमधील जे उतारे आहेत, कविता आहेत किंवा धडे आहेत ते विद्यार्थ्यांसमोर आणणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी पाठ्यपुस्तके तयार करणारे ते जे लिखाण असतात ते अधिकृत नैसर्गिक भाषेत लिहिलं असल्यामुळे तर त्या पाठ्यपुस्तके काही लेखक असतात लेखकांच्या पुस्तकातील, वर्तमानपत्रातील किंवा मासिकातील लिखाण त्याच्यामध्ये समावेश करतात. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे, खालील प्रक्रियेस काय म्हणाल? शिक्षक एक पाठ्यांश वाचतात, विद्यार्थी गटाने बसून त्यातील मुद्दे लिहून घेतात आणि पुन्हा एक पाठ्यांश तयार करतात. आता ही जी काही प्रक्रिया सांगितली आहे तर त्याला काय म्हणायचं? श्रुतलेखन, व्याकरण सांगणे, पुनर्लेखन प्रक्रिया की पारस्परिक श्रुतलेखन. अशा प्रकारची काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला व्याकरण सांगणे असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे, प्रथम भाषा विकास हा सर्वसामान्यपणे टिमटिम या संज्ञेने ओळखला जातो. प्रथम भाषेचा विकास, अध्ययन, संपादनोत, प्रगती, बोधात्मक हे संज्ञा खालपैकी कोणत्या संज्ञेने किंवा व्याख्येने ओळखला जातो प्रथम भाषेचा विकास? तर पहा, प्रथम भाषेचा विकास हा सर्वसामान्यपणे संपादन या संज्ञेने ओळखला जातो. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न पहा पुढचा आहे, इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये वेगवेगळ्या मातृभाषा असलेले विद्यार्थी आहेत. शिक्षिका विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये अभिवादन करण्यास सांगते, म्हणजे पहा नमस्कार किंवा त्यांच्या ज्या भाषेमध्ये जे काय ते नमस्कार करत असतील किंवा संध्याकाळी झोपताना जे काय बोलत असतील ते अभिवादन करण्यास सांगते. त्यामुळे विद्यार्थी दररोज वेगवेगळ्या भाषेतील अभिवादन शब्दांशी परिचित होतात. तर शिक्षक या ठिकाणी कोणती पद्धती वापरते? बहुभाषिक स्रोत, बहुभाषिकत्व, भाषा वैविध्य पद्धती, एक भाषिकत्व. वेगवेगळ्या मातृभाषा असले विद्यार्थ्यांकडून जर का प्रत्येक विद्यार्थ्याला पुढच्या विद्यार्थ्याचे अभिवादन करणारे जे शब्द आहेत ते परिचित होत असतील किंवा त्याच्या भाषेतील शब्द परिचित करून घेतले जात असतील तर या ठिकाणी बहुभाषिक स्रोत ही पद्धती वापरली जात आहे. कारण बहुभाषिक विद्यार्थी असलेला वर्ग जर असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विद्यार्थ्याची भाषा समजणार आहे, म्हणजे फार बहुभाषिक स्रोतातूनच ते शब्द या ठिकाणी विद्यार्थ्याला समजतील, म्हणजे या ठिकाणी बहुभाषिक स्रोत ही पद्धती ती शिक्षिका वापरते. प्रश्न पुढचा आहे, खालीलपैकी कोणती पद्धती विद्यार्थ्यांना भाषेची ओळख करून देण्यासाठी आदर्श पद्धती नाही?
भाषेची ओळख करून देण्यासाठीची आदर्श पद्धती नाही. कविता आणि गाणी यांच्या माध्यमातून नेहमीचे वापरतील शब्द आणि छोटी वाक्य या माध्यमातून बाराखडीच्या माध्यमातून की प्रत्यक्ष बोलणे आणि ऐकणे या माध्यमातून भाषेची पा आपल्याला ओळख करून द्यायची आहे. त्यासाठीच्या आदर्श पद्धती तीन आहेत, एक आदर्श पद्धती नाही. तर पहा, ज्यावेळेस आपले पहिलेचे विद्यार्थी असतात आणि त्यांना भाषेची ओळख करून द्यायची आहे, त्यावेळेस आपण त्यांना पहा कविता गाणी या ठिकाणी त्यांना म्हणून घेतो, त्याच्यातून भाषेची त्यांना ओळख होते. एक आदर्श पद्धती आहे. नेहमीचे वापरले जे काही शब्द असतात त्यांना जे माहिती आहे ते शब्द आपण त्यांना वापरतो, छोटी वाक्य सुद्धा आपण त्यांना वापरतो, बोलतो, त्याच्यामधून त्यांना जे नेहमीचे वापरले शब्द छोटी वाक्य असतात त्यातून भाषेची ओळख होते. एक आदर्श पद्धती आहे. प्रत्यक्ष त्यांना बोलून त्यांच्याकडून आपल्याला त्यांचं जे काही मत आहे ते ऐकून किंवा त्यांना बोलायला लावून किंवा या माध्यमातून सुद्धा भाषेची ओळख करून दिली जाते. म्हणजे या तीन ज्या पद्धती आहेत त्या आदर्श आहेत, परंतु बाराखडीच्या माध्यमातून ही भाषेची ओळख लगेच आपल्याला करून देता येत नाही आणि ही एक आदर्श अशी पद्धती नाही. पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर. तर पहा, अशा प्रकारे या ठिकाणी भाषा अध्यापन शास्त्र म्हणजे पेडागॉजीवर आधारित हे 15 प्रश्न पाहिले आहेत. आता या ठिकाणी उतारा आणि कविता यावरती 15 प्रश्न आणि अध्यापन शास्त्रावर आधारित 15 प्रश्न. तर या ठिकाणी तुमचे 30 पैकी किती स्कोर आला तर ह्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पास सांगायचं. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत धन्यवाद.